भाजपाने स्टार प्रचारकांच्या यादीतून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना वगळलं, कारण काय? भाजपाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपल्या स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळलंय. राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांच्या पत्रानंतर हे पाऊल उचलण्यात आलंय. स्टार प्रचारकांच्या यादीत केवळ स्वतःच्या पक्षातल्याच नेत्यांचा समावेश असावा असं निवडणूक आयोगानं सांगितलंय. निवडणूक आयुक्तांनी सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र पाठवलंय. लोकप्रतिनिधी कायदा 1950 नुसार स्टार प्रचारक हे त्याच पक्षाचे असले पाहिजेत असा नियम आहे. त्याप्रमाणे कारवाई करण्याचे आदेश निवडणूक आयुक्तांनी दिले. भाजपाने 26 मार्च रोजी 40 स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाकडे सादर केली होती. यामध्ये 20 प्रचारक महाराष्ट्राच्या बाहेर येईल तर 20 प्रचारक राज्यातील होते. यामध्ये पहिले नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं तर दुसरं नाव उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं होतं. दरम्यान भाजपने आता नवी यादी निवडणूक आयोगाकडे सादर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील स्टार प्रचारक आता देशभर भाजपचा प्रचार करतील. शिवसेना आणि महाराष्ट्र भाजपच्या यादीतही इतर पक्षातील स्टार प्रचारकांचा समावेश आहे. शिवसेना शिंदे गटाच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाचा समावेश आहे. तर भाजपा महाराष्ट्राच्या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नावाचा समावेश आहे.